हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. येत्या 18 ऑगस्टला टकाटक 2 ही फिल्म रिलीज होते आणि 2019 ह्या फिल्म ही फिल्म पहिल्यांदा रिलीज झाली होती आणि त्याला मिळालेल्या भरघोस यशानंतर आता टकाटक 2 फिल्म रिलीज होते. सो त्या निमित्ताने माझ्यासोबत आहे चित्रपटातील अभिनेत्री प्रणाली भालेराव. हाय प्रणाली. नमस्कार. हॅलो. खूप खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटी कट्टावर. सगळ्यात आधी मला सांग कशी आहेस. मी एकदम टकाटक. सो सेलिब्रिटी कट्टावरचा पहिल्यांदा इंटरव्ह्यू आहे, किती एक्सायटेड आहे? मी खूप एक्सायटेड आहे कारण कोविडनंतर मला असं वाटतं की माझी पहिली मीडिया प्रेस कॉन्फरन्स असेल आणि मीडिया इंटरव्ह्यूज असे सुरू झाले. अच्छा. सो मी फिल्मसाठी तर एक्सायटेड होतेच आणि ह्या सगळ्यासाठी पण, कारण मला असं वाटतं टकाटक 1 वेळेस तुम्ही मीडियानी जे आमच्यावर प्रेम दाखवलं, माझ्यावर जे प्रेम दाखवलं त्यासाठी मी खूपच तुमचे आभारी आहे आणि असंच प्रेम मला प्लीज देत राहा. मला सांग ना कॅरेक्टरबद्दल, सांग ना तुझ्या की थोडं मॉडर्न दाखवलेलं आहे तू चालू आणि काय सांगशील या सगळ्या. सो कामाक्षी ही टकाटक 1 जशी शांत आणि सुजोळ स्वभावाची होती आणि तिला कविता लिहायला वाचायला आवडत होत्या आणि त्याच्या म्हणजे तिची सुरुवातच अशी झाली की तिचं लग्न चंदूशी होतं आणि मग लग्नानंतर तिची स्टोरी. पण टकाटक 2 ती आता कॉलेजमध्ये आणि हे सगळे आम्ही फ्रेंड्स आहोत आणि ती तिच्या 2 मैत्रिणींसोबत असते नेहमी, जे अंकित आणि मी. सो कामाक्षी ह्यावेळेस बोल्ड आणि बिंदास ही पहिल्यापासूनच आहे. ती शांत स्वभावची अजिबात नाही. फक्त एवढंच की ती ह्यावेळेस तिला पेंटिंग्स करायला आवडतात. ती मॉडर्न आर्ट पेंटर आहे. तो ती तिच्या चित्रांच्या विश्वात रमलेली असते आणि जो आपला लाडका चंदू आहे जो अक्षय केळकर ते कॅरेक्टर करतोय तो तिच्या चित्रांच्या विश्वात रमलेला असतो. सो ती त्याला काय भाव देत नाही आणि ती त्याचे स्वप्न भंग करून त्याला नेहमी रियालिटीमध्ये आणत असते. सो खूपच म्हणजे काय म्हणलं की भन्नाट केमिस्ट्री आहे यांची. पण तो चंदूचं मात्र असं आहे की तो काही झालं की त्याचं लक्ष एकच कामाक्षी आणि तो काही तिच्यावर गिव्हअप करत नाही. पण त्याचं जेन्युइन प्रेम तो त्याला ॲट दी एंड तिला कळतं. सो एक मजा आहे या स्टोरीमध्ये आणि ओव्हरऑल म्हणजे प्रत्येकाचीच जसं माझं आणि चंदूचं केमिस्ट्री आहे तसं अंकिता आणि शर्याचं आहे, मिनी आणि गण्याचं आहे. सो अशा छान अशा लव्ह म्हणजे त्यांच्यातलं एक तो काय म्हणतात फ्रेंडशिप झोन किंवा फ्रेंडशिप झोन तर आहेच पण तो त्यांच्यातलाच एक म्हणजे तो रोमॅन्टिक पण त्यामध्ये खूप ह्याच्यामध्ये दाखवला, एकदम सॉफ्टली दाखवलाय असं म्हणेन. प्रणाली त्याच्या ह्याच्यामध्ये ना फेम मध्ये काही शिव्या पण आहेत. हा ठीक आहे. धमाल मस्ती पण आहे. तुम्ही नॉर्मल फ्रेंड्स मध्ये बोलताना कशा पद्धतीने बोलता? सी बघ कॉलेजची लाईफ असते ना, आता आपण कॉलेजमध्ये जे घडतं ते घरी सांगत नाही किंवा कॉलेजमध्ये जसं वागतो तसं आपण घरी नॉर्मली वागत नाही. सो ही कॉलेजची स्टोरी असल्यामुळे ती कॉलेजच्या लँग्वेजमध्येच दाखवण्यात आली आहे. कॉलेजचे मित्र एकमेकांशी बोलताना शिव्या देऊनच बोलतात. मुली त्या मानाने फार कमी म्हणजे शिव्या देतात किंवा फार कमी तसं बोलतात. पण ह्या मुली म्हणजे जेव्हा गरज असेल तिथेच बोलणार, तिथेच ओरडणार किंवा शिव्या देणार असं आहे. तू एक बिकिनी पण घातलेली होतीस पहिल्या टकाटक मध्ये सुद्धा आणि टकाटक 2 सुद्धा आहे. घरच्यांचा रिस्पॉन्ड कसा होता, त्यांची रिॲक्शन काय होती त्यांनी तुला बिकिनी मध्ये बघितल्यानंतर? आणि सगळ्यात आधी तू रिअल लाईफ मध्ये सुद्धा बिकिनी कधी ट्राय केलेली होतीस का आणि स्वतःला प्रिपेअर कसं केलं? तुला एक सांगते, ह्याच विषयावर ना टकाटक 1 माझे वेगळे इंटरव्ह्यू झाले होते. अच्छा. हा सो पण आता मला तरी सांगायला आवडेल कारण जेव्हा 1 ऑफर झाली होती तेव्हा मी घरी प्रामाणिकपणे सांगितलं होतं आणि घरच्यांनी, मी ऑलरेडी मॉडेलिंग क्षेत्रातून आलेली आहे म्हणजे मॉडेलिंग करते मी आत्ताही. सो मॉडेलिंग क्षेत्रात असल्यामुळे मी ऑलरेडी बोल्ड आणि बिंदास आहे, त्याच्यामुळे मी अशी अजिबात कॅमेरा शाय नाही आहे किंवा मी नॉर्मल लाईफमध्ये पण तितकीच बिंदास्त आहे. सो आता पण बिकनी असं फोटोशूट करणं आणि बिकनी पडद्यावर म्हणजे तुम्हाला जेव्हा लोक एवढी लोक बघणार आहेत तर ते थोडंसं एक प्रेशर असतं किंवा तो ती भीती असते. आणि मला असं वाटतं माझ्या घरच्यांनी मला खूप छान सपोर्ट केला कारण माझ्या मॉडेलिंगच्या करिअरला त्यांनी सुरुवातीपासूनच म्हणजे खूप छान सपोर्ट करत आले ते. पण टकाटकच्या वेळेस त्यांनी एकच सांगितलं की हिंदीतल्या बऱ्याच ॲक्ट्रेस करतात तेव्हा आपण त्यांना
बोलतो का नाही. सो तू बिंदास कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असे माझे घरचे म्हणाले. आणि टकाटक तूच्या वेळेस प्रश्नच आला नाही, कारण वनचं जे सक्सेस होतं आणि माझं जे कॅरेक्टर खूप फेमस झालं होतं कामाक्षीचं त्याच्यामुळे, जी टकाटक गर्ल म्हणून जे आता सगळे लोक मला ओळखतात त्याच्यामुळे. सो टकाटक तूच्या वेळेस असं विचारायची किंवा गरजच नाही लागली, लागलीच नाही. कम्फर्ट झोन तुझ्याकडे, कम्फर्ट झोन आधीच होता. आणि तुला सांगते टकाटक टू ना मी ही हक्काने केलेली फिल्म, कारण टकाटक टू ची अनाउन्समेंट ही आधीच झाली होती. फक्त कास्टिंग ह्यावेळेस म्हणजे आणि मी आणि गण्या म्हणजे मी आणि प्रथमेश आमचं हे कास्टिंग खूप आधीच झालं होतं. सो ह्यावेळेस फक्त चंदू बदललेला आहे, मिनी बदललेली आहे आणि काही नवीन चेहरे ऍड झालेले आहेत. अच्छा, युथ कडून तुला कसा सपोर्ट मिळतो आणि स्पेशली मुलींकडून? तुला सांगते आम्ही पण तशाच आहोत किंवा तू आमचंच प्रतिनिधित्व करतेस वगैरे, या टाईपच्या काही कमेंट्स? हो हो हो, बऱ्याच आहे. मला तुला सांगते टकाटक वन नंतर ना मला लोकांनी तू ट्रेंड सेटर आहेस अशी कॉम्प्लिमेंट दिली होती की मी ट्रेंड सेटर आहे. म्हणजे मी जो मराठी अभिनेत्रींचा जो एक म्हणजे ज्या भूमिका त्या करत आल्यात आतापर्यंत, आणि मी माझ्या त्या एका म्हणजे कॅरेक्टरमुळे आणि त्या फिल्ममुळे जे काय तो चेंज आला आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, त्याच्यामुळे मला लोकांनी मी ट्रेंड सेटर आहे अशी कॉम्प्लिमेंट दिली. प्लस मला असं वाटतं माझ्या मैत्रिणी इवन सगळ्या माझी जी वनची स्टोरी आहे, जे लग्नानंतरचे खूप नवरा बायकोतले संवाद असतात तो खूप प्रायव्हेट विषय, आपण उघडपणे त्याच्यावर बोलू नाही शकत ॲक्च्युली, पण ते फिल्ममधून आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सो दॅट आईला किंवा वडिलांना किंवा अजून घरच्या लोकांना ते कळू दे की हे भले बोलत नाही पण हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांच्या त्यांच्या चालू असतात आणि ते खूप काही सहन करत असतात आतल्यात. सो मला असं वाटतं वन बघितल्यानंतर खूप लोकांनी रिलेट केलं आणि मला पर्सनली मेसेज करून हे सांगितलं. सो खूप बरं वाटलं त्यावेळेस. आणि मला असं वाटतं टू पण जेव्हा बघतील लोक तेव्हा आय एम शुअर लोक रिलेट करणार आहेत. आणि आम्ही पुन्हा एकदा टकाटक टू मध्ये ही एक छान सोशल मेसेज देण्यात आलेला आहे जो तुम्हाला फिल्म बघितल्यावरच कळेल. प्रणाली, जिथे सेक्स एज्युकेशन बद्दल आपण सख्या बहीण भावासोबत सुद्धा बोलायला असं वाटतं आपल्याला की एक शायनेस येतो, तर तोच तुम्ही मोठ्या मोठ्या स्क्रीनवरती तुम्ही मांडलेला आहे. आणि अर्थात काही जण त्यांच्या फॅमिलीसोबत पण जाऊन हा चित्रपट बघणार आहेत, तर काय खरंच वाटतं का की त्यावेळेला त्यांना सुद्धा कम्फर्टेबल वाटेल की हा विषय सगळ्यांसमोर आपण बोलतोय किंवा बघतोय, काय सांगशील? मला असं वाटतं टकाटक टू ही पूर्ण फॅमिली पॅकेज आहेच, कारण फ्रेंडशिप आहे, परत म्हणजे प्रेम आहे त्याच्यामध्ये, खूप सारे वेगवेगळे इमोशन्स फिलिंग्स आहेत. प्लस जसं गण्याने सांगितलं त्याची आई ही सेक्स एज्युकेशन म्हणजे ती खूप मोठं समाजकार्य करत असते आणि तिला ते करायला आवडतं, कारण त्याने समाजामध्ये जी जागरूकता पसरते ते मला असं वाटतं कोणी इतकं म्हणजे त्याला ते करायला सुद्धा डेअरिंग लागतं, जे आम्ही फिल्मद्वारे दाखवलंय. सो हेच टकाटकचं वैशिष्ट्य आहे असं मी म्हणेन, कारण जे जे प्रॉब्लेम्स किंवा जे इश्यूज आपण ज्याचा खूप बाऊ करून ठेवला आहे की असं जसं तू म्हणालीस की आपण बहीण सख्ख्या बहीण भावांसोबत बोलतानाही घाबरतो, पण तुला सांगते म्हणजे जनरली मी माझ्या घरी माझी लहान बहीण आहे तिच्याशी मी सगळंच शेअर करते, तिला सगळं सांगत असते. मला असं वाटतं कॉलेजमध्ये पण आजकाल मुली बोलतात बोलतात फक्त एवढंच आहे की ते उघडपणे कुणी बोलत नाही, मुली मुलींमध्येच बोलतात. सो जेव्हा ही फिल्म बघतात लोक तेव्हा खूप रिलेट करतात. आणि मला असं वाटतं आपले प्रॉब्लेम्स हे आपण आपल्या आई वडिलांपर्यंत पण नेऊ शकतो हे हे फिल्मने दाखवून दिलंय, कारण तेव्हाच त्याचं सॉल्युशन निघणार. जोपर्यंत आपण त्या विषयावर चर्चा करत नाही तोपर्यंत त्याचं काही सॉल्युशन निघणारच नाही. चित्रपटामध्ये लगीन घाई सुद्धा एक गाणं आहे, खूप धमाकेदार ते गाणं आहे. आणि खरं तर लग्नानंतर हे आता एक युथ मध्ये सगळं हिट होणार आहे. तुझ्या घरी लग्नाची काय घाई आहे, तुझी लग्नाची घाई काय आहे का, प्रणालीची अशी? नाही नाही, मी मला नाही वाटत मी लवकर लग्न करेन, कारण कारण मी मॉडेलिंग करते आणि मला असं वाटतं मला मॉडेलिंगचं माझं अजून करिअर बरंच मोठं आहे. आणि मी अजून खूप लहान आहे, म्हणजे इतकी लहान नाही आहे, पण मला असं वाटतं मी जस्ट आता 25 क्रॉस केलेत. सो मला असं वाटतं मला वेळ आहे लग्नाला. आणि माझ्या घरी तसं वातावरण आहे की मुळात माझी ही फील्ड असल्यामुळे माझे घरचे मला बिंदास बोलले की तुला जेव्हा पाहिजे तेव्हा लग्न कर, ज्या मुलाशी करायचं तू त्या मुलाशी करू शकते. इव्हन माझ्या घरी कास्टचाही प्रॉब्लेम नाही आहे. सो इतके माझे आई वडील फ्रीडम आहे. आणि मुळात ते माझ्या ह्या फील्डमुळे तेही तितके बिंदास झालेले आहेत.
सो घरात ना तुला एक बोल्ड अँड ब्युटिफुल अशी एक प्रणाली आहे आणि तसंच एक वातावरण आहे. सो अजून काय हवं असतं? करेक्ट. सो जाता जाता प्रेक्षकांना काय अपील करशील या फिल्म बद्दल? मी एवढंच म्हणेन की ही फिल्म डबल एंटरटेनमेंट घेऊन आली आहे. फनचा डबल डोस आहे याच्यामध्ये. म्हणजे कॉमेडी आहे, मजा मस्ती आहे आणि ही फिल्म सगळ्यांना रिलेट करणारी आहे. सो मला असं वाटतं फक्त कॉलेज युवकांनीच नाही तर ही फॅमिलीने सुद्धा फिल्म बघितली पाहिजे. सो नक्की बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल. सो 18 ऑगस्टला माझी फिल्म टकाटक 2 रिलीज होते, नक्की जाऊन बघा. प्रणालीसोबतचा हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका.